शंतनू शिंदे यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला 3 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे. नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातमी देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून यशस्वीपणे 3र्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात आले आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाला आहे तो शंतनू चंद्रकांत शिंदे यांना. आध्यात्मिक आणि समाजसेवा तसेच निसर्गसेवेची आवड असणाऱ्या शंतनू चंद्रकांत शिंदे यांनी कुंभमेळा, संत महात्मा सेवा, गोसेवा, गोदावरी स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे वाचवा अभियान, बेटी बचाव अभियान, रक्तदान शिबिर, कोरोना काळात अन्नदान, अवयवदान शिबिर, अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, अपंगांना 3 चाकी सायकल वाटप, आदिवासी पाडावर गरजू व्यक्तींना कपडे वाटप, भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप, वधूवर मेळावे आयोजन, विद्यार्थी गुणगौरव, सामाजिक व्यक्तींचा गुणगौरव, रुग्णांना फळे अन्न वाटप, सायकल रॅली मॅरेथॉन अशा सर्वच बाबतीत आपला खारीचा वाटा उचलला आहे. या सामाजिक कार्यामुळे त्यांना नाशिक लोकशाही न्यूजच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सर काय सांगाल, बालपण, कुटुंब, शाळा, कॉलेज, परिचय करून द्या तुमचा. हां सर, मी इथे आत्ता आपण बसलो आहे, आमचं शिंदेमळा म्हणून म्हटलं नाव, शिंदेमळा म्हणून प्रसिद्ध आहे नाव. तर माझं इथेच जन्म झालेला आहे. मी शंतनू चंद्रकांत शिंदे, आमचे वडील चंद्रकांत माधू शिंदे हे पोस्ट डिपार्टमेंटला सर्व्हिस करायचे आणि आमची पूर्वी इथे शेती असायची. ह्या करत असताना मग थोडं बालपणातनं बाहेर पडल्यानंतर व 3 वर्षाच्या असताना KG मला आपल्या शाळेत टाकल्या, रंगूबाई जुन्नर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. तर माझं शिक्षण KG ते 10वीपर्यंत तिथेच रंगूबाई जुन्नरमध्येच झालेलं आहे. नंतर 11 to BSc केमिस्ट्री मी RYK कॉलेजला केलेलं आहे आणि नंतर मी SYला असतानाच वडील 9वीला असताना एक्सपायर झाले आणि त्यामुळे SY BSc ला असताना मी रिलॅक्सेशनवर पोस्ट डिपार्टमेंटला मी पण सर्व्हिस जॉईन केली आणि ते करत असताना मी माझं कॉलेज जीवन पूर्ण केलं. असं आहे, नेहमीच अग्रेसर असतात. समाजकार्याबद्दल काय सांगाल आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर हेच का, आम्हाला एक पूर्वीच्या काळापासून एक आमच्या आजी इथे राहायची, आजोबा पण लवकर गेलेले होते. तर आजूबाजूला पूर्वी बाजार व्हायचा इथे, म्हणजे भाजीपाल्याचा वगैरे, काही गुरांचा, जनावरांचा वगैरे असा बाजार व्हायचा. तर आमची आजी इथे स्वतः शेती करायची आणि मग बाजारात जाणं विकायला जाणं होतं आणि ते करता करता बरोबरचे जे त्यांच्यावर विकणारे वगैरे असायच्या ज्या लेडीज वगैरे त्यांच्या, त्या इथे यायच्या आणि जाताना ते पहाटे 5 वाजता किंवा 4 वाजताच त्यांना उठावं लागायचं, 5 वाजता बाजारात जायचं. मग तिथे यायच्या, मग त्या आल्यानंतर त्यांनी काही बरोबर आणलेलं असायचं आणि मग जाताना ते गरम गरम काहीतरी द्यावं ह्या भावनेनी आमची आजी सगळे असे 10-12 कुटुंबांशी आमचे रिलेशन होते आणि ती सामाजिक भावना त्यांची निर्माण झाली. मग त्यांनी ते चालू ठेवल्यानंतर पुढे आमच्या वडिलांचं पण योगाने असा विचार होते, त्यांना फक्त द्यायचं माहिती होतं, बुवा इकडून आलं तर इकडून द्यायचं, म्हणजे त्यांना देण्याचा स्वभाव होता. मग असंच देण्यातूनच सामाजिक कार्याचे एक झालं, कुठे चांगलं काम होत असलं तर तिथं आपण हातभर लावावा. त्या काळामध्ये खूप पैसे नसायचे तर मग स्वतःला तन मन धनाने जी सेवा करायची असते समाजकार्याची, तर मग जेवढं शक्य होईल तेवढं धन देणं किंवा जिथं आपल्या स्वतःला काम करता येईल असं तिथे आपण काम करायचं, अशी सामाजिक वासाची आजी वडील आणि मग आता आमच्यामध्ये ती निर्माण झाली. आम्ही पण कोणतंही काम सामाजिक काम असो, म्हणजे सामाजिक म्हटल्यावर तिथं काही समाज हे बघितलं जात नाही, सामाजिक म्हणजे कोणत्याही समाजाचं काम ते कोणी आपल्याकडे आलं तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या परीने आपण करत असतो. आणि आता सामाजिक कार्य करताना मी एक माई समाजाचा वधूवर मिळाला आमचं सत्यशोधक नावाने, तिथे आम्ही काम करतो.
तसंच माई सेवा समिती पण एक की जेणेकरून सगळं आपलं विद्यार्थ्यांना गुणगौरव म्हणा किंवा समाजामध्ये कोणी चांगलं काम केलं त्यांना पुरस्कार देणं आणि गुणगौरवाचं विद्यार्थ्यांचं हे सामाजिक म्हणजे समाजाचंच करतो. पण जेव्हा आम्ही वेगळ्या वेळेस एक नोव्हेंबरमध्ये एक समाजाचं कॅलेंडर काढतो त्यावेळेस ते कॅलेंडरच्या ओपनिंगच्या वेळेस आम्ही सगळे समाजातील जेवढे काही चांगलं काम केलं आहे समाजामध्ये त्यांना सगळ्यांना पुरस्कार देतो आणि त्याच्यामध्ये पण आपला खारीजायचा वाटा असतो. गोदावरी स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, तसेच कोरोना काळात देखील अन्नदान अवयवदान शिबिर आपण नेहमीच सहभाग घेत असता, याबद्दल काय सांगा? हां सर, गोदावरी ही जी आहे तर ही मी म्हणजे असं आहे माझ्यावर जे संस्कार झालेले का आपल्या पाच माता आहेत. एक म्हणजे ती म्हणजे आपली आई, दुसरी म्हणजे धरती माता, गाय गाय पण माता आणि गंगा माता. तर आपली गंगा ही दक्षिण गंगाच म्हटल्या जाते. तर गोदावरीला मी गोदावरी नदी नाही म्हणत तर ती आई आहे माझी. तर ती आईची आई आहे, ती आई कशी असावी तर मला सतत वाटत असतं का आपली आई एकदम प्रेमळ, एकदम असं गटारीचं वर कसलं पाणी नसतं, निर्मळ पाणी तिच्यात वाहत राहावं आणि सगळ्यांना तिथे स्नान करण्याची किंवा ते जल आहे पवित्र जे असतं ते आपल्याला घेण्याचा योग असा. त्यामुळे मी खूप अगदी लहानपणापासून एकरूप आहे त्याच्याशी आणि आम्ही नेहमी मी स्वतः म्हणा की आमचे एक ग्रीन गोदा म्हणून मागे फाउंडेशन काढलं की ज्याच्यामध्ये 20-25 सामाजिक संस्था होत्या, त्या नदी स्वच्छतेसाठी आपण त्याच्यात भाग घेतलेला होता आणि तेव्हापासून मग मी ज्या पण ज्या संस्था आहेत त्यांना मी स्वतःहून अटॅच होत असतो आणि जेवढं परीने स्वच्छता करेल तेवढं करत असतो. नंतर झाडं लावण्याची सुरुवात पण शालेय जीवनापासूनच झालेली आहे. चांभारल्याण्याची एक टेकडी होती, त्यावेळेस आम्ही झाडं लावायला जवळजवळ काहीतरी 4थी-5वीचं असतानाच गेलो होतो. तेव्हापासून ती आवड निर्माण झाली, जिथे शक्य असेल तिथे जातो, झाडं लावतो, कोणाला झाडं दान करतो ते करतो. आता आम्ही हे खाली हा रस्ता झाले ह्या इथेसुद्धा आम्ही खूप झाडं लावली होती पण पुरामध्ये ती वाहून गेली, तरी अजून ते झाडं लावतो आणि जिथे झाडांचं काही कोणताही कार्यक्रम असलं तिथे जातच असतो. त्याचं कारण असं आहे की मी सामाजिक दायित्व समजतो आणि आपल्यावर समाजाचं असो का निसर्गाचं असो ऋण आहे आपल्यावरही, तर ते ऋण फेडण्याचा मार्गच आहे का आपण ती सेवा त्यांची केली म्हणजे ते ऋण फेडण्याचं कुठेतरी एक ओझं हलकं होण्याचा प्रकार होतो. बघ ते करू तर पूर्णपणे कोणीच करू शकत नाही पण आपण आपला खारीचा वाटा उचलत असतो. अवयदानासाठी पण आम्ही खूप आमच्या ग्रीन गोदाच्या माध्यमातून हे केले का लोकांनी अवयदान करावे. बघ साधं आपल्याला रक्त नाही भेटलं तर किती अडचणी येतात आपल्याला समाजामध्ये. तसंच आता पुढे जाऊन अवयासाठी पण खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत, काही येत आहेत आज पण. त्यामुळे अवयदानाचं पण आम्ही बरेच शिबिरं भरवले आणि लोकांना जागृत करतोय की तुम्ही अवयदान करा. तसंच पूर्वी 20-25-30 वर्षापासून मी बेटी पढाव बेटी बचावचं आम्ही 30 वर्षापासून करतो आहे, जे आत्ता 10-15 वर्षापासून ही संकल्पना आलेली आहे आम्ही ती 30 वर्षापासून कार्य करतो आहे. आणि जर मुली त्यावेळेचा आकडा होता काहीतरी 927 वगैरे हजारामागे, तर त्याच वेळेस आम्ही ज्या महापुरुषांकडे गेलो ते सांगायचे पुढे जाऊन मुली आहे आपल्याला भेटणार नाही आणि कदाचित मुलींना हुंडे द्यावा लागेल. तर त्यांनी 30-40 वर्षापूर्वी ओळखलं होतं आणि ते आम्हाला सांगत होते. प्रमाणे आम्ही बेटी बचा बेटी पढावचं हे कार्य बरंच कधीचं चालू आहे. अशी स्मरणात राहिलेली एखादी घटना याबद्दल काय सांगा? स्मरणात राहिलेली घटना म्हटलं तर बरेच आहेत, असे कुंभमेळे वगैरे आहे. पण काय होतं मी स्मरणात राहिले एकच ही गोष्ट अशी आहे जीवनामध्ये एक सामाजिक कार्यामध्ये येण्याची आणि घटना लक्षात आणायची. तर आम्ही मागच्या वेळेस पंचवार्षिकला आमच्या आईंना BJP चं तिकीट. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.